नमस्कार, मी विजय नाटकर, नाटकर टीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगत आहे। आता तो प्रसंग काय, तर एकदा मी शेतामध्ये बैल चारण्यासाठी जात होतो। एक बैल मागे, एक बैल पुढे आणि दोन बैलांच्या मनामध्ये मी। आता चालता चालता का कुणास ठाऊक मागच्या बैलाने मला धडक दिली आणि समोर दगड होते, खूप सारे दगड, आणि त्या दगडावर मी पडलो। आता त्यावेळी माझ्या डाव्या गुडघ्याला जबर मार लागला, सूज आली, तिथे फार मोठी जखम सुद्धा आली। एवढंच काय हो, तिथेल हाड सुद्धा दिसत होतं। तर त्यावेळी मी काय केलं, मी स्वतः उठलो आणि लंगडत 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 त्या बैलांनाही नेलं घरी आणि स्वतःही घरी गेलो। आणि त्यानंतर मी त्या जखमासाठी, त्या सुजेसाठी काय औषध उपचार केले आणि घरच्या घरी मी कसा बरा झालो। जखम काय मामूली नव्हती हो, खूप मोठी जखम होती, चालता सुद्धा येत नव्हतं। तर अशा जखमा आपल्या जीवनामध्ये नित्य नियमाचे, जेव्हा आपण काम करत असतो, शेतातील काम करत असताना विळा लागतो हातांना, बोटांना, पायांना, तर त्यावेळी जखम होते। किंवा चालता चालता ठेच लागते, त्यावेळीही जखम होते। किंवा दाढी करताना सुद्धा ब्लेड लागतो, त्यावेळी सुद्धा जखम होते। तर अशा जीवनामध्ये आपल्याला लहान मोठ्या जखमा होत असतात, जखम होते। त्यावेळी आपण बाजारातील औषधे आणतो, मलम वगैरे आणतो, ते लावतो, परंतु आपण घरी सुद्धा मोठ्यात मोठी जखम असो, या लहान्यात लहानी जखम असो, बरी करू शकतो। तर त्यासाठी एका वनस्पतीची आपल्याला आवश्यकता आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने तिला संबोधल्या जाते। तर कोणी तिला कंबरमोडी म्हणते, तर कोणी दगडी पाला, तर कोणी कुरमुडी, तर वेगवेगळी नावे आहेत तिला। तर आमच्या भागामध्ये तर तिला कोळसण म्हणतात। या वनस्पतीचा जे चित्रात दिसत आहे, तुम्ही त्याला कोळसण म्हणा, दगडी पाला म्हणा, कुरमुडी म्हणा, कंबरमुडी म्हणा, जे चित्रात तुम्हाला वनस्पती दिसत आहे त्या वनस्पतीचे पाने आणा। पाने आता तुम्ही पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार आणू शकता, किती आणू शकता। तर आणल्यानंतर, पाणी आणल्यानंतर सावलीमध्ये 3 ते 4 दिवस तिला त्या पानांना वाळवा। वाळवल्यानंतर तुम्ही चूल पेटवा आणि चुलीवर तवा ठेवा आणि त्या ताव्यावर तुम्ही त्या पानांना जाळा। जाळल्यानंतर काळसर काळे काळे ते पाणी होतील। आता तावा चुलीवरून उतरवा आणि त्यानंतर तुम्ही बोटाने ते बारीक 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 असं चूर्ण तयार करा। असे या प्रकारे त्या पानांना चुरमुळा। तव्यावर उतरवल्यानंतर काही मिनिटानंतर, म्हणजे त्याला थंड होऊ द्या, आणि असं 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 करत चूर्ण तयार करा, तर ते काळे चूर्ण तयार होईल। तर त्या चूर्णाचा आपल्या जखमावर वापर कसा करायचा, तर त्यासाठी तुम्हाला जेवढी जखम आहे तेवढंच लागेल असं चूर्ण घ्या। त्या चूर्णामध्ये नारळाचं तेल ऍड करा आणि त्यानंतर त्या चूर्णाचं आणि नारळाच्या तेलाचं मिश्रण तयार करा, म्हणजे पेस्ट तयार करा, आणि ती पेस्ट तुमच्या जखमेवर लावा। आता हे सतत 7 दिवस तुम्ही उपाय करा। तुम्ही 8 दिवस करू शकता किंवा कितीही दिवस करू शकता, जिथपर्यंत तुमची जखम बरी होत नाही तिथपर्यंत। चूर्णाचं आणि नारळाचं जे पेस्ट तयार केलेलं आहे, त्या पेस्टचा वापर तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळा करू शकता। पण आता त्या चूर्णाचा सगळ्यात बेस्ट फायदा माहित आहे तुम्हाला काय, पावसाळ्यामध्ये त्याचा सर्वात चांगला फायदा हे आहे की जेव्हा जेव्हा आपल्या जेव्हा जेव्हा पावसाळा येतो, पावसाळा आल्यानंतर जे आपल्या घरामध्ये माशा असतात, तर ते जखमावर जेव्हा बसतात, तर जखम आणखी चिघळत जाते, आणखी वाढत जाते। तर जेव्हा तुम्ही या चूर्णाचा वापर करसाल, त्या चूर्णाचा आणि नारळाच्या तेलाच्या मिश्रणाचा जेव्हा जखमेवर तुम्ही लावसाल, असा वापर तुम्ही करसाल, तेव्हा माशासुद्धा तुमच्या जखमेवर बसणार नाहीत। हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या औषधाचं आहे। मी सुद्धा माझ्या जखमेला बरं करण्यासाठी या चूर्णाचा वापर केलेला आहे आणि माझी जखम 10 दिवसांमध्ये परिपूर्णपणे बरी झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये हे लहान मोठ्याचे जखमा होत असतात, त्यासाठी या
वनस्पतीचा या प्रकारे चूर्ण करून तुम्ही फायदा घेऊ शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या आरोग्यविषयक व्हिडिओचा फायदा होईल। तर पुन्हा भेटूया आपल्या नाटक टीव्हीवर। धन्यवाद।